खूप खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे. गोष्टीचं नाव आहे विश्वासू मुंगूस. एक खेडं होतं आणि त्या खेड्यामध्ये एक वैद्य राहायचा. वैद्य म्हणजे डॉक्टर. रोज त्याच्याकडे खूप आजारी माणसांची गर्दी असायची. तो त्यांना रोज औषधं द्यायचा आणि बरं करायचा. एक दिवस त्यांच्याकडे एक माणूस आला. तो माणूस नेहमी यांच्याकडनं औषधं न्यायचा आणि त्याला बरं वाटायचं आणि म्हणून त्यांनी एक छोटंसं मुंगसाचं पिल्लू त्यांना भेट द्यायला आणलं. छान पिल्लू होतं आणि त्या वैद्याच्या बायकोला प्राणी पाळायची खूप हौस होती. त्यांच्या घरात मांजर होती, कुत्रा होता, तसं हे एक मुंगसाचं पिल्लू. तिने त्या मुंगसाचे खूप लाड केले. त्याला खायला प्यायला घालायची, त्याला लाडवायची आणि असं होता होता ते मुंगसाचं पिल्लू मोठं झालं. एक दिवस काय झालं, त्या वैद्य महाराजांची बायको आंघोळीला जायचं होतं तिला आणि आंघोळीला नदीवर जायचं होतं. त्या काळी अशा घरात मोऱ्या न्हाण्या बाथरूम्स नव्हती आणि म्हणून तिने कपडे घेतले आणि नदीवर जायला निघाली. पण जाता जाता मात्र तिने वैद्यबुवांना बजावलं. ती म्हणाली की अहो, आपलं छोटंसं बाळ पाळण्यामध्ये झोपलंय बरं का, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही इथेच थांबा, तुम्ही कुठे जाऊ नका, मी पटकन आंघोळ करून येते. वैद्यबुवा बरं म्हणाले आणि त्यांची बायको आंघोळीला नदीवर निघून गेली. जरा वेळाने काय झालं की त्या वैद्यबुवांच्या दरवाज्यावर कुणीतरी ठोकायला लागलं. तो ठोकण्याचा आवाज ऐकल्यावर वैद्यबुवांनी दार उघडलं आणि दार उघडलं तर त्यांना एक तरुण मुलगा दाराच्या समोर उभा असलेला दिसला. तो मुलगा रडत होता. त्यांनी वैद्यबुवांना विनंती केली, वैद्यबुवा वैद्यबुवा माझ्याबरोबर जरा माझ्या घरी येता का. वैद्यबुवांनी विचारलं काय झालं. त्यांनी सांगितलं अहो, माझी आई ना खूप आजारी आहे आणि तिला आत्ताच्या आत्ता औषध द्यायची गरज आहे. तुम्ही माझ्याबरोबर आलात तर बरं होईल, अगदी आत्ताच्या आत्ताच आहे. वैद्यबुवांना प्रश्न पडला काय करावं. इथे मूल तर एकटं छोटंसं त्या पाळण्यात आहे, त्याच्याकडे लक्ष देत इथे थांबावं का त्या मुलाची आई खूप आजारी आहे तिला बघायला औषध द्यायला तिकडे जावं. काय करावं बरं. तेवढ्यात त्याला दिसलं मुंगूस. आता मुंगूस चांगलं मोठं झालं होतं, धष्टपुष्ट झालं होतं आणि या सगळ्यांच्या मध्ये राहिल्यामुळे त्याला त्या बाळाबद्दल आणि या वैद्यबुवांबद्दल प्रेम पण निर्माण झालं होतं. त्या मुंगसाला वैद्यबुवांनी बोलावलं आणि सांगितलं, हे बघ, पाळण्यामध्ये छोटं बाळ झोपलेलं आहे आणि मला तर अगदी जरुरीने जायला लागतंय बाहेर. त्याच्याकडे लक्ष ठेवायला घरात कोणी नाही आहे, त्याची आई गेली आहे आंघोळीला, तेव्हा त्याला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून तू इथे ह्या पाळण्याच्या शेजारीच थांब आणि त्याची काळजी घे, त्याचं रक्षण कर. मुंगसाला हे वैद्यबुवांचं सगळं बोलणं कळलं बरं का आणि त्यांनी मान डोलवली. आपल्या घरी नाही का पपी कुत्रा मांजर असतं आणि आपण त्यांच्याशी बोलतो, त्यांना आपलं बोलणं सगळं कळतं. तसंच त्या मुंगसाला सगळं बोलणं कळलं, त्याने मान डोलवली आणि वैद्यबुवा मुलाच्या आईला औषध द्यायला बाहेर पडले. मुंगूस त्या पाळण्याच्या शेजारी बसून होत त्या बाळाच्या पाळण्याकडे एकटक बघत. त्याला काही इजा होत नाही ना याची काळजी घेत सावधपणाने बसलं होत. जरा वेळाने त्यांनी पाहिलं की दारातून एक विषारी साप आतमध्ये येतोय. त्याबरोबर ते सावध झालं आणि त्या सापाच्याकडे धावत गेलं. साप भयंकर होता, साप विषारी होता आणि तो पाळण्याच्याच दिशेने जात होता. मुंगूस पण पाळण्याच्या दिशेने आला आणि त्या सापाला त्यांनी आपल्या तोंडात धरलं, दातांनी चावे घेतले. सापाने पण त्या मुंगसाला वेटोळी घातले. दोघांमध्ये खूप मारामारी झाली. कधी मुंगूस जिंकायचा, कधी साप जिंकायचा. दोघही रक्तबंबाळ झाले. मुंगसाच्या तोंडाला सापाचं रक्त पण लागलं. शेवटी मुंगसाचा जय झाला आणि मुंगसाने त्या सापाला मारलं.
आणि मुंगुसच जिंकला. आणि तो दरवाजाच्या जवळ जाऊन आपल्या मालकाची वाट पाहत बसला. जरा वेळाने त्या बाळाची आई आंघोळ करून परत आली. ती परत आल्यावर मुंगूस त्या आईच्या पायाजवळ घोटाळायला लागला. त्याला वाटलं, आपण छानपैकी काम केलंय, आता आपली ती पाठ थोपते. पण त्या आईने पाहिलं मुंगसाकडे तर त्याचं तोंड रक्तानी भरलेलं होतं. आईला वाटलं की मी नव्हते, त्याची संधी याने घेतली आणि बरोबर त्या बाळाला काहीतरी इजा केलेली दिसते म्हणून याचं तोंड रक्तानी भरलेलं. आई खूप रागावली. तेवढ्यात वैद्यबुवा पण परत आले. तिने वैद्यबुवांना त्या मुंगसाने बाळाला मारल्याचं सांगितलं. काही पाहिलं नव्हतं बरं का, तसंच. आणि वैद्यबुवांनी हातामध्ये काठी घेतली आणि त्या मुंगसाला बदड बदड बदडलं. ते बिचारा मुंगूस मार खाऊन खाऊन अर्धमेलं झालं आणि तिकडनं निघून गेलं. त्या बाळाची आई आणि वैद्यबुवा दोघं जण आतल्या खोलीत आले आणि पाळण्यात डोकावलं तर काय. बाळ छानपैकी हसत तिथे खेळत होत आणि त्या पाळण्याच्या खाली तो साप मरून पडला होता. आजूबाजूला रक्त सांडलं होतं. आणि नंतर मग त्या दोघांच्या लक्षात आलं की अरे, सापाला मारायला म्हणून मुंगसाच्या तोंडाला रक्त लागलं होतं. त्यांनी तोंडाने साप मारला, दाटाने साप मारला, त्याचं हे रक्त आहे. आणि आपण काय बिचारा त्या मुंगसाला मारलं. त्या दोघांनी मुंगसाची शोधाशोध केली. मुंगूस बिचारा हिरमुसला होऊन घराच्या मागच्या बाजूला जाऊन बसलं होतं. त्या दोघांनी परत त्याला घरात आणलं, त्याला कुरवाळलं प्रेमाने, त्याला खायला प्यायला दिलं आणि त्याची क्षमा मागितली की आम्ही काहीही न बघताच तुला मारलं. तेव्हा पूर्ण गोष्टी पाहिल्याशिवाय मुलांना कधीही कुठलीही गोष्ट करायची नाही. आमची गोष्ट संपून जा. आता मी तुम्हाला एका अत्यंत खोडसाळ मुलाची गोष्ट सांगणार आहे. त्या खोडसाळ मुलाचं नाव होतं गणू. त्या गणूचं जे गाव होतं की नाही, त्या गावाचं नाव होतं माणगाव. या माणगावामध्ये खूप छोटी छोटी मुलं खेळायची. सगळी गणूची मित्रमंडळी होती. पण हा गणू होता की नाही, या गणूला त्याचे बाबा रोज मेंढ्यांना घेऊन माळ रानावर पाठवायचे. ते सांगायचे, गणू मेंढ्यांना घेऊन माळ रानावर जा, त्यांना गवत खाऊ दे आणि तू त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं बरं का, नाहीतर एखाद दिवशी लांडगा येईल आणि आपल्या ह्या सगळ्या मेंढ्यांना खाऊन टाकेल. तेव्हा गणू नीट लक्ष ठेव. बिचारा गणू खेळ सोडून त्या मेंढ्यांना घेऊन आपला चरायला जायचा. तिथे एक दगड होता, त्या दगडावर बसायचा. तिथे बसून काय करायचं, त्याला काही सुचायचंच नाही. कारण त्याची मित्रमंडळी नव्हती, तिथे खेळायला कोणी नव्हतं, कोणी बोलायला नव्हतं. मग काय करायचं, बसून 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 त्याला कंटाळा यायचा. मग कधी इकडे दगड फेक, कधी तिकडे गवतच उपट, असं काहीतरी करायचा. तेही करायचा यायला लागला कंटाळा. मग त्याने काय केलं की एकदा आता आपण गंमत करूया असं ठरवलं आणि तो त्या दगडावर उभा राहिला. आणि उभं राहून त्याने काय केलं, जोरा जोरात मोठ्या मोठ्यांनी सगळ्यांना हाक मारायला सुरुवात केली. अरे गोविंदा, अरे गण्या, अरे माधव,
अरे पेन द्या, अरे लवकर लवकर धावा, लवकर लवकर धावा, लांडगा आला, लांडगा आला, अरे आला, लांडगा आला, अरे आला. सगळ्यांनी तो आवाज ऐकला आणि सगळी त्या गावातली मंडळी धावत सुटली माळावर. त्यांना असं वाटलं गणूच्या सगळ्या मेंढ्या नाही तर हा लांडगा खाईल. धावत धावत धापा टाकत टाकत ती सगळी मंडळी त्या गणूच्या जवळ गोळा झाली. गणूला म्हणाली, अरे लांडगा आहे कुठे, आहे कुठे, दाखव दाखव. त्या लांडग्याला आपण हाकलून देऊया, त्या लांडग्याला आपण मारून टाकूया. गणू हसत सुटला, खो खो खो. अरे लांडगा आहेच कुठे, मग तू काय केलंस, एवढ्या मोठ्या मोठ्याने हाका मारल्यास ना आम्हाला, आम्ही सगळी हातातली कामं टाकून इकडे धावत आलो, हा काय फाजिलपणा. गणू हसला, मला करमत नव्हतं ना, म्हणून मी तुमची जरा गंमत केली. लांडगा मिणगा काही नाही, लांडगा विणगा काही नाही. गावकरी रागावले आणि रागारागाने तिकडनं निघून गेले. असेच काही दिवस गेले, परत त्यांनी तेच केलं. दुपारची वेळ होती आणि हेच जोरा 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 जोरात त्यांनी ओरडायला सुरुवात केली. ओ लांडगा आला रे आला, ओ धावा धावा धावा, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला. गावामध्ये होत्या त्या सगळ्या आयाबाया होत्या, त्यांनी हा गणूचा आवाज ऐकला घाबरलेला. आणि त्यांना वाटलं, अरे गणू संकटात आहे, लांडगा आलाय आणि तो मेंढ्या खातोय, आपल्याला जायला पाहिजे. बिचाऱ्या बाया बापड्या धावत 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 पळत त्या गणूच्या जवळ. त्या बाया म्हणाल्या, काय रे गणा, कुठं आहे लांडगा? परत आपला गणा मोठा मोठ्याने हसतोच आहे. अरे लांडगा आलाच नाही, हा काय रे चावटपणा तुझा. त्या आया बाया पण रागवल्या आणि तशाच घरी परतल्या. परत काही दिवसानंतर एक लांडगा खरच आला आणि त्या लांडग्यानी मागच्या बाजूनी एक एक मेंढरू, एक एक मेंढरू खायला सुरुवात केली. गणोबाचं लक्ष गेलं आणि गणोबा जीवाच्या आकांताने ओरडायला लागला, अरे लांडगा आला, लांडगा आला, धावा रे धावा, लांडगा आला, लांडगा मेंढरू खातय, एक मेंढरू खाल्लं, अरे धावा रे धावा, लांडगा दुसरं मेंढरू खातय. पण कोणी तिकडे आलं नाही, कारण त्यांनी दोन वेळेला थट्टा केली होती आणि लोकांना उगीचाच त्रास दिला होता. या वेळेला कुणी यायलाच तयार नाही. पण लांडगा मात्र खरंच आला होता बरं का, आणि त्यांनी मेंढरं खायला केली सुरुवात. शेवटी तो स्वतःच खाली उतरला, दगडावरनं उडी मारली आणि हातातल्या दांड्यानी त्या लांडग्याला मारायला गेला. जसा त्यांनी त्या लांडग्यावर ते दांडकं उगारलं, त्या लांडग्यानी त्या गणूवरच उडी टाकली आणि त्या गणूला जाम जखमी केलं. गणू बिचारा रडत रडत धावत धावत ओरडत ओरडत गावाकडे गेला आणि तिथे गावकऱ्यांना सांगितलं, अहो खरंच लांडगा आलाय. मग त्या सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र होऊन त्या लांडग्याला मारलं आणि गणूला सांगितलं, गणू परत अशी थट्टा करायची नाही, पाहिलंस ना उगाचंच थट्टा केल्याचं फळ काय होतं, आणि म्हणून कधी खोटं बोलायचं नाही आणि मोठ्या माणसांची उगाचंच थट्टा करायची नाही. आमची गोष्ट संपून जाय. गोष्टीचं नाव फुकटम फाकटम. एकदा काय झालं, एका गावात एक जंगल होत. त्या जंगलात काही झाडं होती, केळीची झाडं होती, तळ होत, त्यात एक उमराचं झाड होत. त्या उमराच्या झाडावर एक खारोडा आणि एक खारोडी
अशी राहत होती. खारोडा काही करत नसे, इकडून तिकडे फिरायचा आणि नुसता खात बसायचा. एक दिवशी खारोडा खारोडीला म्हणाला, खारू खारू उद्या बघ मी तुला भरपूर जेवायला वाढतो. खारोडा सकाळी उठला आणि इकडे तिकडे फिरायला बाहेर पडला. त्याला दिसला पोपट. पोपटाला तो म्हणाला, पोपटला जा पोपटला या 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 उद्या आमच्याकडे जेवायचा बेत करणारो आम्ही, तुम्ही जेवायला याल का? पोपट म्हणाल, हो येईन. किती वाजता? उद्या 12 वाजता दुपारी यायचं, नेमकं यायचं. खारोडा म्हणाला, काय आहे आमच्याकडे सगळं आहे, पण आमच्याकडे त्या जेवणात पेरू कुठून आणायचे, काय करणार? हा तुम्ही 7-8 पेरू घेऊन याल का? पोपट म्हणाला, हो मी पेरू घेऊन येईन. खारोडा म्हणाला, बघा नक्की उद्या सकाळी 12 वाजता यायचं, पेरू घेऊन यालच तुम्ही? हो घेऊन येईन. मग खारोड्याने खारोडीला दिली टाळी आणि तो तिला म्हणाला, पेरू मिळणार फुकटम फाकटम, पेरू मिळणार फुकटम फाकटम. तिथून खारोडा थोडा पुढे गेला, त्याला दिसला ससा. खारोडा म्हणाला, ससुल्या ससुल्या गाडी ससुल्या, वा 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 बरेच दिवसांनी दिसलात. उद्या आमच्याकडे सगळ्यांना आम्ही जेवायला बोलावलंय, तुम्ही याल ना? नक्की याल ना? उद्या 12 वाजता सगळ्यांनी जमायचं ठरलंय. म्हणाल, हो मी येईन ना. खारोडा म्हणाला, काय आहे आमच्याकडे सगळं आहे बाकीचं, पण आमच्याकडे मुळा नाहीये, गाजर नाहीये आणि वाटाणे पण थोडेसे नाहीयेत. कोण आणणार बरं, कोण आणणार बरं? हा हा तुम्ही इकडे तिकडे शेतात जाता नाही का ससुल्या गाडी? तुम्ही आणाल का? बाकी सगळं आमच्याकडे आहे. म्हणलं, हो हा मी मुळा आणीन, मी गाजर आणीन आणि वाटाणे पण आणीन. खारोडा म्हणाला, नक्की यायचं उद्या 12 वाजता, लक्षात ठेवा. तिथून ते खारोडा जरा पुढे गेला आणि खारोडीला त्याने दिली टाळी आणि खारोडीला म्हणाला, मुळा मिळणार फुकटम फाकटम, गाजर मिळणार फुकटम फाकटम, वाटाणे मिळणार फुकटम फाकटम. खारोडा तिथून थोडा पुढे गेला तर त्याला एक बदक येताना दिसलं. क्वाक 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 क्वाक. तो बदकाला म्हणा, बदक दादा बरक दादा, बरं झालं भेटलात, मला तुम्हाला बोलावणं करायचं होतं. उद्या दुपारी आमच्याकडे सगळ्यांना 12 वाजता जेवायला बोलावलंय, तुम्ही याल का? नक्की यायचं 12 वाजता? म्हणाल, हो मी येईन ना. खारोडा म्हणाला, अहो आमच्याकडे जेवणात सगळं आहे हो, पण आमच्याकडे मासे नाहीयेत. आता काय करायचं? तुम्ही मासे आणू शकाल का? बदक म्हणाल, मी आणीन ना, त्याच्यात काय, मी तळ्याच्या बाजूलाच राहतो, त्या तळ्यातले मासे मी चोचीत पकडून आणीन. खारोडा म्हणाला, साधारण घेऊन या 8-15, आपण 7-8 जणांना जेवायला बोलावलंय, बस. बदक दादा उद्या नक्की 12 वाजता यायचं. खारोडा थोडा पुढे गेला आणि खारोडच्या हातावर त्याने दिली टाळी आणि म्हणाला, मासे मिळणार फुकटम फाकटम, मासे मिळणार फुकटम फाकटम. आणि थोडा पुढे गेला तर त्याला दिसली बकरी. वा 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 बकरीताई बकरीताई, कुठे होते तुम्ही? किती दिवसांनी भेटताय? उद्या आमच्याकडे आम्ही सगळ्यांना जेवायला बोलावलंय, तुम्ही याल का? बरोबर 12 वाजता यायचं. हा खारोडा म्हणाला, काय आहे आमच्याकडे सगळं आहे, पण थोडी केळी आणि दूध एवढं कोण आणणार ह्याचा मला विचार पडलाय. अरे हो तुम्हाला आणता येईल, तुम्ही आणाल का?
बकरी म्हणाली, हो मी आणीन केली आणि दूध उद्या. मग खारोड्याने खारोडीला दिली टाळी आणि तो तिला म्हणाला, दूध केळी फुकटम फाकटम, दूध केळी फुकटम फाकटम. हे त्या बकरीने ऐकलं आणि ती म्हणाली, अच्छा असा डाव आहे काय? थांबा. त्याने विचारलं, कोणाकोणाला आणखीन जेवायला बोलावलंय? तो म्हणाला, आम्ही पोपटाला बोलावलंय, सशाला बोलावलंय, बदकाला बोलावलंय आणि तुम्ही येणारच आहात. ती म्हणे, हो हो येते ना मी उद्या. बकरी इकडे तिकडे फिरली, पोपटाला म्हणाली, अरे तुला उद्या जेवायला बोलावलंय? तो म्हणाला, हो मला जेवायला बोलावलंय, मी पेरू आणणार आहे. ससा म्हणाला, मी मुळा आणणार आहे, गाजर आणणार आहे, वटाणे आणणार आहे. बदक म्हणाला, मी मासे आणणार आहे. अरे मग खारोडा काय आणणार आहे? तू काहीच आणणार नाहीये. अच्छा थांबा, उद्या काहीही आणू नका, एक चांगली हातभर काठी घेऊन या मात्र, आपण त्याची गंमत करू खारोड्याची. आणि दुसऱ्या दिवशी सगळे आपली काठी मागे लपवून पोपट, ससा, बदक आणि बकरी त्या खारोड्यात राहत होता त्या जागेजवळ आले. खारोडा धावत धावत झाडावर खाली उतरला, तुप 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 आणि म्हणाला, या 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 सगळ्यांनी जेवायला या. आणलं का पेरू हे? तर म्हणाल, हो आणलं ना, हे बघा. आणि त्या सर्वांनी काठीनी चांगला चोप दिला खारोड्याला. खारोडी तिथेच होती. ती म्हणाली, पेरू होते फुकटम फाकटम, मुळा होता फुकटम फाकटम, गाजर होत फुकटम फाकटम, शेंगा होत्या फुकटम फाकटम, मासे होते फुकटम फाकटम, केळी होती फुकटम फाकटम, दूध होत फुकटम फाकटम. काहीच मिळालं नाही आणि मार मिळाला फुकटम फाकटम, मार मिळाला फुकटम फाकटम. त्यामुळे काहीही फुकटम फाकटम कोणाचंही कधीही घ्यायचं नाही, नाहीतर मार मात्र मिळतो खारोड्याला मिळाला तसा. आमची गोष्ट संपून जाय. धन मुलांनो, मी तुम्हाला एका कावळ्याची आणि एका बगळ्याची गोष्ट सांगणार आहे. कावळा कसा असतो? काळा 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 कुट्ट. आणि बगळा पाहिलाय का रे? बगळा कसा असतो? गोरा गोरा पान, त्याची लांब चोच, असा छान दिसायला असतो. तर एकदा काय होतं की एका तळ्यावर हा बगळा आंघोळीला जातो. तिथे जातो, दगडावर बसतो आणि पाणी अंगावर घेतो चोचीनी, छान खसखसून सगळं अंग घासतो चोचीनी आणि मग पाण्यात डुबकी मारतो आणि स्वच्छ छान होतो आणि बाहेर येतो. तिथेच त्या तळ्याच्या काठावर एक झाड असतं. या झाडावर एक कावळा बसलेला असतो. या कावळ्याच्या मनात रोज एक विचार येत असतो, हा बगळा आंघोळीला तिथे आला की हा किती छान छान आहे, हा पांढरा शुभ्र आहे, मी काळा काळा आहे, मला पांढरं होता येणार नाही, माझी चोच सुद्धा काळी, माझे पाय सुद्धा काळे आणि माझे पंख सुद्धा काळे, शी मी किती वाईट दिसतो नाही, आणि हा बगळा पहा बरं कसा छान पांढरा शुभ्र दिसतो, मला याच्यात अरखवायचंय. मग काय होईल बरं, कसं होता येईल पांढर शुभ्र? तो आणखी एक दृश्य बघत असतो कावळा, कि कपडे धुवायला धोबी त्या तळ्यावर येत असतात आणि ते मळलेले कपडे, काळपट कपडे सगळे साबण लावून खसखसून खसखसून धुत असतात. ते पाहून या कावळ्याला सुचते ती युक्ती. तो काय करतो,
एक साबणाची वडी घेऊन येतो आणि त्याला असं वाटतं की कपडे जर स्वच्छ निघतात तर माझं शरीर नाही गोरोगोरो पान होणार. तो ती वडी घेतो, तळ्यामध्ये जातो आणि आपल्या सगळ्या अंगाला ते साबण घास 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 घासतो. हे एवढा फेस होतो, धुतो स्वतःला, पण कावळा काळा तो काळाच. त्याला वाटतं नाही आपलं काहीतरी चुकतंय, म्हणून मग तो बाजूचा दगड घेतो आणि त्या दगडाने आपलं अंग घास घास घासतो. एकदा साबण लावतो, एकदा दगड घासतो, एकदा साबण लावतो, एकदा दगड घासतो. पण याचा परिणाम काय होतो माहिती का मुलांनो? कावळा गोरा तर होतच नाही, पण त्याच्या अंगातनं रक्त यायला लागतं, त्याला जखमा व्हायला लागतात आणि खूप दुखायला लागतं. तो बिचारा तिथे रडत बसतो. तेवढ्यात तो बगळा परत अंघोळीला येतो. तो म्हणतो, अरे बाबा कावळ्या काय झालं तुला? म्हणाला, अरे मला तुझ्यासारखं पांढरं शुभ्र व्हायचं होतं, म्हणून मी दगडाने घास घास घासलं, साबण लाव लाव लावला, पण मी आहे तसंच काळा आहे, मला तुझ्यासारखं शुभ्र नाही होता येते. बगळा म्हणाला, अरे तुझा रंग काळा असला म्हणून काय झालं? तुझ्यामध्ये इतर पण कितीतरी गुण आहेत. तू आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवतोस, सगळं आळ्या खातो, किडे खातोस, अन्न सडकं खातोस आणि त्यामुळे आजूबाजूचा परिसर स्वच्छ होतो. तू काळा जरी असला तरी तुझं अंग किती छान तुकतुकीत लुकलुकीत आहे. तुझ्याजवळ पण गुण आहेत, तर या गुणांचा तू उपयोग करून घे. बरं का मुलांनो? तेव्हा आपण आपल्याजवळ जे गुण आहेत ना ते वाढवायचे आणि त्याचा उपयोग करायचा, आणि दुसऱ्याचे गुण पाहून त्यांच्याशी तुलना नाही करायची. आमची गोष्ट संपून जाय. ससा आणि सिंहाची गोष्ट. एका रानात एक सिंह राहत होता. सिंह म्हणजे रानाचा राजा, तो सर्व शक्तिमान, तो सगळ्यांना सांगायचा मी मोठा आहे, कोणालाही प्रत्येक प्राण्यावर दादागिरी करायचा. एक दिवशी तिथे एक छोटा ससा टुन 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 अशा उड्या मारत आला. सिंह त्याला म्हणाला, ए तू कोण आहेस? तो म्हणाला, मी आहे ससुल्या गडी, मी आहे ससुल्या गडी, दादागिरी करेल त्याची तंगडी तोडी, दादागिरी करेल त्याची तंगडी तोडी. सिंह म्हणाला, अरे मी सिंह आहे, मी दादागिरी करणारच, तू मला काय करणार? ससा म्हणाला, अरे तू कसला राजा? त्या तिथे ती विहीर आहे ना, त्याच्यात एक दुसरा सिंह आहे, तो तुझ्याहून शक्तिमान आहे, तो खरा राजा. अरे तुला कोण विचारतो? पण असा कोण माझ्याहून कोण शक्तिमान आहे दाखवा बघू. तो म्हणा, चल मी तुला दाखवतो. मग ते विहिरीजवळ गेले. तो म्हणाला, बघ डोकावून त्याच्यात आहे की नाही. तो पाण्यात डोकावला तर त्या पाण्यात दिसला एक सिंह, म्हणजे याचंच प्रतिबिंब ते. तो म्हणाला, कोण आहे रे तिकडे? खालून विहिरीतून आवाज आला, कोण आहे रे तिकडे? वरून सिंह म्हणाला, मी जंगलचा राजा. खालून विहिरीतून आवाज आला, मी जंगलचा राजा. वरून सिंह म्हणाला, मी सर्वात शक्तिमान. खालून आवाज आला, मी सर्वात शक्तिमान. वरुण सिंह म्हणाला, मी तुझ्याशी लढाई करीन.
खालून आवाज आला, मी तुझ्याशी लढाई करीन. मग तो ससा हसत बसला आणि सिंहाला म्हणाला, जा त्याच्याजवळ लढाई कर. तर सिंहाने आत उडी घेतली आणि त्यास तिथे सिंह नव्हताच, पण त्याचा पाय मात्र मोडला लढाई केल्यामुळे. तर ससा म्हणाला, मी आहे ससुल्यागडी, मी आहे ससुल्यागडी. दादागिरी करणाऱ्याची तंगडी तोडी, दादागिरीत करणाऱ्याची तंगडी तोडी. आमची गोष्ट संपून जाय. गोष्टीचं नाव हुशार पुंगीवाला. एक होतं गाव, त्या गावात पुष्कळ उंदीर झाले. मोठा उंदीर, छोटा उंदीर, पांढरा उंदीर, काळा उंदीर, भुरा उंदीर, तपकिरी उंदीर, असे खूप उंदीर. सगळे लोक वैतागले, आता ह्या उंदराचं कसं काय करायचं. त्या गावात आला एक पुंगीवाला, तो पुंगी वाजवत होता. तो म्हणाला, काय तुम्ही काय झालं इकडे. तो म्हणाला, चिकार उंदीर झालेत या गावात, काय करायचं तुम्ही, काय तुमची कोण पुंगी इकडे ऐकणार. तो म्हणाला, मी एक गंमत करतो, मी या सगळ्या उंदरांना घेऊन जातो, तुम्ही मला काय बक्षीस द्याल. तो म्हणाला, सगळे उंदीर गावातले गेले तर आम्ही तुला खूप खूप मोठं बक्षीस देऊ. तो म्हणाला, ठीक आहे. मग पुंगीवाल्याने काय केलं, त्यांनी पुंगी वाजवायला सुरू केली. त्या पुंगीवाल्याच्या मागे सगळे उंदीर लागले. इकडून आला उंदीर, तिकडून आला उंदीर, बिळातला उंदीर, घरातला उंदीर, सगळे उंदीर त्याच्या पाठीमागे लागले. तो पुंगीवाला पुंगी वाजवत गावाच्या बाहेर नदीकडे गेला आणि त्या नदीतून हळूहळू पलीकडे चालत गेला. त्याच्या पाठीमागे उंदीर गेले आणि त्या नदीच्या पाण्यात सगळे उंदीर बुडाले. मग तो पुंगीवाला परत आला आणि लोकांना म्हणाला, तुमचे सगळे गावातले उंदीर गेले, आता मला बक्षीस द्या. गावकरी म्हणाले, आता काय बक्षीस, उंदीर गेले ते गेले. तो पुंगीवाला म्हणाला, आता असं करू नका, मला माझं बक्षीस द्या. त्यांनी दिलं नाही. पुंगीवाला रागावला, त्यांनी केली एक युक्ती. दुसऱ्या दिवशी तो पुंगी वाजवायला लागला, त्यातून एक गाणं आलं. या बाळानो या रे या पुंगीवाला, लवकर भर भर सारे या, मजा करा रे मजा मजा, चला बघा या नवी दुनिया, चला मुलानो चला चला, लव कर भर भर सारे या. स्वस्थ बसे तोची फसे, नवभूमी दावी नमी, या नगराला लागुनिया, नवी बघाया ही दुनिया. सगळी मुलं घरातून बाहेर येऊन त्या पुंगीवाल्याच्या मागे लागली.
इकडून आला मुलगा, तिकडून आला मुलगा, शाळेतून आली मुलगी, घरातून आली मुलगी, सगळीकडून मुलं जमा झाली आणि त्या पुंगीवाल्याच्या मागे लागली. पुंगीवाला पुंगी वाजवतच होता. आणि तो हळूहळू हळू नदीकडे चालत जायला लागला. नदीच्या काठावर आला. अरे सगळी मुलं तर निघून गेली. ते गावकरी घाबरले आणि धावत धावत नदीवर गेले. म्हणाले, अहो पुंगीवाला, तू त्या मुलांना त्याच्या पलीकडे नेऊ नकोस. तो म्हणाला, का? मी उंदरांना गेलो तेव्हा तुम्ही बक्षीस देणार होते, ते दिलं नाही. आता तुमची मुलं पण चालली उंदरांच्या मागे. ते म्हणाले, नाही 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 रे, असं करू नको, आम्ही तुला बक्षीस देऊ. मग त्या पुंगीवाल्याने पुंगी वाजवायचं थांबलं. तो हुशार होता, त्यांनी युक्ती केली म्हणून त्याला मोठं बक्षीस मिळालं. आमची गोष्ट संपून जाय. गोष्टीचं नाव उंदराची टोपी. एक होता गाव. त्या गावात एक उंदीर होता. त्या छोट्याशा उंदराला मिळाली एक लाल लाल चिंधी. ती चिंधी त्याने घेतली आणि अरे बापरे, आता ह्याचं काय करायचं? तो उंदीर म्हणाला, ह्याची आपण टोपी करूया, आपल्याला छान दिसेल. तो शिंप्याकडे गेला आणि म्हणा, शिंपी दादा, शिंपी दादा, मला ह्याची टोपी शिवून द्या ना. शिंपी म्हणाले, मला आता वेळ नाही, बिलकुल तू येऊ नकोस, मी तुला टोपी शिवून देणार नाही. तो म्हणाले, नाही शिंपी दादा, शिंपी दादा, मला राजाकडे जायचं आहे, तुम्ही मला टोपी शिवून द्या ना. तुम्ही छान टोपी शिवलीत म्हणून मी सांगेन आमच्या शिंप्याने टोपी शिवली आणि राजा तुम्हाला बक्षीस देईल. तो म्हणा, बरं दे इकडे. आणि त्या शिंप्यानी त्या उंदराला टोपी शिवून दिली. टोपी त्याने घातली आणि रुबाब साहेब टिंग टुंग 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 अशा उड्या मारत राजाच्या दरबारात गेला. आणि अशाच उड्या मारत मारत इकडून तिकडे बसून राजाकडे बघत इतरांकडे बघत राहिला. तर राजा म्हणाले, ए कोण अरे तिकडे, तो आपल्या दरबाराच्या मध्ये येतोय, त्याला पकडा. आणि त्याला राजासमोर आणला. उंदीर म्हणाला राजाला, राजा तुम्ही मला का पकडलं? तो म्हणा, तू माझ्या इकडे दरबारात इकडून तिकडे नाचून आमच्या कामात खोळंबा आणलास म्हणून आम्ही तुला पकडतोय. तो म्हणा, छे 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 छे, तसं नाही, तुमच्या मुगुटापेक्षा माझी टोपी छान आहे म्हणून तुम्ही मला पकडून आणलं. राजा म्हणाला, अरे काय बोलतोस, राजाच्या मुकुटापेक्षा का उंदराची टोपी चांगली असते? मी आत्ता तुझी टोपी उडवून देतो बघ. त्याने राजाने त्या शिपायाला सांगितलं आणि टोपी काढून घेतली. अशी तो उंदीर होता हुशार. तो म्हणाला, राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भिकारी माझी टोपी घेतली. अरे बापरे, राजा म्हणाला, अरे हा तर आपल्याला भिकारी म्हणतोय, आता काय करावं? ए देऊन टाका रे त्याला त्याची टोपी. तर त्याने उंदराला टोपी परत दिली आणि ती उंदराने टोपी घातली. तुंटून उड्या मारत बाहेर जाताना म्हणाला, राजा भ्याला माझी टोपी दिली, राजा भ्याला माझी टोपी दिली. बरं का मुलांनो, उंदरांनी युक्ती केली म्हणून राजाच्या तावडीतून सुटका पण करून घेतली आणि स्वतःची टोपी पण मिळवली. असंच नेहमी युक्तीने वागायचं. हं मुलांनो, आमची गोष्ट संपून जाय. एक दिवस दिल्लीमध्ये खूप थंडी पडली होती. अशा या दिल्लीच्या अगदी अंग गोठवणाऱ्या मोसमात एका तलावाजवळून बिरबल आणि बादशाह फिरायला चालले. त्या तळ्याकडे पाहून बादशाह बिरबलला म्हणाला, बिरबल, ह्या अशा थंडीच्या दिवसात एखादा माणूस थोड्या पैशांसाठी या तलावात स्वतःला गळ्यापर्यंत बुडवून घेईल का आणि अशी सबंध रात्र काढेल का? त्यावर बिरबल बादशहाला म्हणाला,
हा विंद परिस्थितीने एकदा माणूस गांजला की तो काहीही करायला तयार होतो, असा परिस्थितीने गांजलेला आणि शरीराने काटक असलेला माणूस हे नक्की करू शकेल. अकबर बादशहाला बिरबलाच्या बोलण्यावर विश्वासच बसला नाही, कारण थंडीच तशी कडक होती. तो म्हणाला, असा जर माणूस तू शोधून काढलास तर मी त्या माणसाला 100 सुवर्णाच्या मोहरा देईन. हे ऐकल्यानंतर बिरबल म्हणाला, ठीक आहे खाविन, मी असा माणूस तुमच्याकडे घेऊन येतो. बिरबलाने एक संपूर्ण दिवस दिल्लीमध्ये शोधून तसा एक माणूस बादशहाच्या समोर आणून उभा केला. बादशहाने त्या इसमाला फरमावलं, तू कुठल्याही प्रकारची ऊब न घेता उघड्या अंगानी पूर्ण रात्र त्या तलावात अगदी गळ्यापर्यंत बुडलेल्या स्थितीत काढायची. कुठल्याही प्रकारची ऊब तुला मिळणार नाही, ही अट मान्य का तुला? तो माणूस अतिशय गरजू होता. तो बादशहाला म्हणाला, खाविन, पोटामध्ये अन्न नसलं की काहीही करता येतं माणसाला, मी करून दाखवीन. अशा पद्धतीने तो त्या तलावात संपूर्ण रात्र काढायला तयार झाला. मग अकबर बादशहाने त्याच्या एका शिपायाला बोलावलं, ए कोण आहे रे तिकडे, इकडे या. एक शिपाई धावत धावत आला. त्याला बादशहाने सांगितलं, हा माणूस आपल्या राजवाड्याच्या जवळच्या तलावात रात्रभर काढणार आहे, त्याच्या गळ्यापर्यंत पाणी आहे की नाही हे तू बघायचं, एकही क्षण त्याला बाहेर येऊ द्यायचं नाही, आणि अशी संपूर्ण रात्र तो जर तळ्यात राहिला तर मात्र सकाळी सकाळी त्याला माझ्याकडे घेऊन यायचं. हो खाविन, शिपाई म्हणाला. तो इसम आणि तो शिपाई दोघं राजवाड्याबाहेर पडले. ठरल्याप्रमाणे रात्रीच्या पहिल्या प्रहरी तो इसम त्या तळ्यात शिरला आणि गळ्यापर्यंतच्या पाण्यामध्ये जाऊन उभा राहिला. रात्रभर खूप थंडी होती, तशाच त्या थंडीत तो कुडकुड त्या तलावात उभा होता. रात्रभर गार वारे वाहत होते, पाणी अतिशय थंड झालं होतं, जणू काही आता बर्फच म्हणा. पण तशाही परिस्थितीत त्या गार गार पाण्यात संपूर्ण रात्र त्याने घालवली. दुसऱ्या दिवशी ठरवल्याप्रमाणे शिपाई आणि तो माणूस बादशहाकडे आले. बादशहाच्या समोर उभं राहिल्यानंतर बादशहाने पाहिलं की त्याची अवस्था रात्रभर थंड पाण्यात उभं राहिल्यामुळे अगदी लाकडासारखी झाली होती. बादशहाने त्याला विचारलं, काय रे तू कसं काय रात्रभर पाण्यात राहू शकलास, आम्हाला कळू तरी दे. त्यावर तो मनुष्य म्हणाला, हुजूर, आपल्या वाड्याच्या सर्वात वरच्या मजल्यावर एक दिवा तेवत होता. रात्रभर मी फक्त त्या दिव्याकडे एकटक बघून सगळी रात्र घालवली. तो एक दिवाच माझा आधार होता रात्रभर. आता या साध्या माणसाला 100 सुवर्ण मुद्रा मिळणार हे ऐकून तिकडे उभ्या असलेल्या बादशहाच्या एका हुजूराला मत्सर पडला. आणि या इसमाचं हे वाक्य ऐकून तो बादशहाला म्हणाला, हुजूर, ह्याला काय अर्थ आहे? आपला राजवाडा जरी त्या तलावापासून लांब असला तरी सुद्धा त्या दिव्याची ऊब मिळालीच की ह्या माणसाला. आणि तुम्ही काय सांगितलं होतं, कुठल्याही प्रकारची ऊब घ्यायची नाही, मग ह्याला 100 सुवर्ण मुद्रा कशा मिळणार? बादशहाला त्याचं म्हणणं पटलं. त्याने त्या इसमाला म्हटलं, हे बघ, मी तुला अगोदरच सांगितलं होतं, कुठल्याही प्रकारची ऊब घेतलेली चालणार नाही, तू अट मोडलीस त्यामुळे आता तुला 100 सुवर्ण मुद्रा मिळणार नाही, जा निघून जा इकडून. हे ऐकून मात्र त्या इसमाला काय करावं हे सुचेना. तो तसाच गहिवरल्या अवस्थेत बिरबलाकडे गेला आणि म्हणाला, महाराज,
रात्रभर त्या थंड पाण्यात उभं राहून माझी लाकडासारखी अवस्था झाली ती वेगळीच. शिवाय मोहराही दिल्या नाहीत खाविंदांनी. बिरबलाला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, का काय दिल्या नाहीत? तू तर अट पूर्ण केली होतीस ना? त्यावर तो इसम म्हणाला, हो महाराज, पण कुठल्या तरी त्यांच्या हुजूर यांनी त्यांच्याकडे कागाळी केली की मी दूरवरच्या राजवाड्यात दिसणाऱ्या एका दिव्याकडे बघून रात्र काढली, म्हणून मला ऊब मिळाली आणि मी अट मोडली, म्हणून आता मला ते पैसेही द्यायला तयार नाहीयेत. हे ऐकून बिरबलाला त्या हुजऱ्याच्या मनातला मत्सर लक्षात आला आणि ही चूक बादशहाला निदर्शनास आणून देण्याचं बिरबलाने ठरवलं. त्याच दिवशी सकाळी बिरबल दरबारात गेलाच नाही. बादशहाने त्याला हुजऱ्याबरोबर एक निरोप पाठवला की ताबडतोब दरबारात हजर हो, महत्वाची कामं खोळंबली. त्यावर बिरबलाने उत्तर पाठवलं, हो हो, मी जरा खिचडी करतोय, ही खिचडी झालीच की आलोच दरबारात. ह्यातच मध्ये खूप वेळ गेला पण बिरबल काही दरबारात आला नाही, म्हणून बादशहाने पुन्हा निरोप पाठवला की लवकरात लवकर दरबारात येऊन हजर व्हावं, सगळे लोक थांबलेत, कामं खोळंबलीत. आणि यावेळेला सूर जरा जास्तच कडक होता. त्यावर बिरबलाने परत निरोप पाठवला की बस झालीच आहे खिचडी, खिचडी झाली की मी आलोच. हा निरोप येऊन सुद्धा नंतर 2 तास झाले. आता मात्र बादशहा रागवला. त्याने ठरवलं, आता आपण प्रत्यक्षच बिरबलाकडे जाऊया आणि त्याला दरबारात खेचून आणूया, म्हणून आपल्या लवाजम्यासकट तो बिरबलाकडे गेला. बादशहाला लांबूनच पाहून बिरबल मनातल्या मनात हसला आणि बादशहा जवळ आल्यानंतर त्यांनी काय केलं, एक मोठी लांब तुळई घेतली, त्याच्यावर अगदी वरच्या बाजूला एक मडकं ठेवलं आणि खाली एक एक गवताची काडी जाळायला सुरुवात केली. बादशहा जवळ आल्यानंतर त्यांनी बिरबलाला पाहिलं आणि ते बघितल्यानंतर तो म्हणाला, क्या हो रहा है बिरबल, हे काय करतोयस तू? त्यावर बिरबल अकबर बादशहाला म्हणाला, कुछ नहीं खाविन, खिचडी शिजतीये, ही खिचडी शिजली की आलोच दरबारात. त्यावर बादशहाला आश्चर्यही वाटलं आणि रागही आला. त्यांनी जरा घुशातच बिरबलाला विचारलं, बिरबल, अरे स्वतःला इतका हुशार समजतोस तू, तुला एवढं कळत नाही की उंचावर ठेवलेल्या हांडीतली खिचडी गवताची एक एक काडी जाळून कधी शिजेल का? त्यावर बिरबल मनात हसला आणि म्हणाला, का नाही खाविंद, थंडगार तळ्यात उभ्या असलेल्या एका माणसाला अर्धा कोस लांब असलेल्या एका दिव्याची जर ऊब मिळते तर ह्या हंडीतल्या खिचडीला ह्या गवताच्या काडीची तर ऊब मिळालीच पाहिजे, का नाही शिजणार खिचडी? हे ऐकून अकबर बादशहा खजील झाला. त्याला लक्षात आलं की बिरबलाच्या मनात काय आहे आणि त्याला मला काय सांगायचं. त्याने ताबडतोब त्या गरीब इसमाला बोलावलं आणि त्याला 100 ऐवजी 200 सुवर्ण मुद्रा दिल्या आणि तो जो हुजऱ्या होता मत्सरी त्याला 10 शिक्षा सुनावली. अशा रीतीने बिरबलानी त्या गरीब माणसाला न्याय मिळवून दिला.